राजाराम कारखान्यामध्ये हे बसले, विकास मात्र भेडक्या कारखान्याचा केला। आज 600 एलूरचे सभासद आहेत, उद्या 2000 एलूरचे सभासद केले तर आम्ही कुणाकडे बघणार आणि कुणाकडे जाणार? ज्या पद्धतीने गोकुळ टिकला तर 4 पैसे आमच्या दूध उत्पादकाला मिळणार आहेत, तसंच राजाराम टिकला तर शेतकऱ्याला 4 पैसे मिळणार आहेत। ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे। काय आपल्याला कमी ऐकायला येतं? तर एक वेळ अवश्य भेट द्या कोल्हापुरातील मुंबई हिअरिंग क्लिनिकला। वैशिष्ट्य 25 वर्षांचा प्रगल्भ अनुभव, अत्याधुनिक तंत्रज्ञान, संगणकीकृत श्रवण चाचणी, रिचार्जेबल आणि वॉटरप्रूफ श्रवण यंत्र, शिक्षक आणि माजी सैनिकांसाठी मोफत श्रवण चाचणी। पत्ता: मुंबई हिअरिंग क्लिनिक, देसाई कॉम्प्लेक्स, 3री गली, राजारामपुरी, कोल्हापूर। संपर्क: 9820465 आणि 9923474। खासगीतून सहकारी आणि सहकारीतून परत खासगी झाल्यासारखं वातावरण गेल्या 28 वर्षामध्ये या राजाराम कारखान्यामध्ये सातत्याने या ठिकाणी राहील। राजाराम कारखाना हा टिकला पाहिजे, तो वाचला पाहिजे, याचं कारण काय? तर आमच्या शेतकऱ्याच्या संसाराला आधार देणारा हा कारखाना आहे। ही प्रक्रिया जी काय, ती आमच्या संसाराला पैसे देणारी प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया व्यवस्थित असली पाहिजे, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका या ठिकाणी। या जिल्ह्यामध्ये 4 गोष्टी या जिल्ह्याचं अर्थकारण चालवतात। पहिली गोष्ट ऊस, त्यामध्ये शेती, त्यामध्ये ऊस असेल, फळबागा असतील, भाजीपाला असेल, या सगळ्या गोष्टी येतात। दुसरं दूध, तिसरं हे आमचं प्रकाश टेलर्स पासून ते MIDC-तली फॅक्टरी, हे तिसरं आणि चौथं या सगळ्या क्षेत्रामधून निर्माण झालेल्या नोकऱ्या, या 4 गोष्टींमुळे या जिल्ह्याचं अर्थकारण चालतं। या जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या संसारामध्ये जे पैसे येतात ते या 4 गोष्टीमुळे या ठिकाणी येतात। आणि पहिला विषय जो शेती मी मांडला, त्यातलं ऊस हे एक नगदी पीक आहे, ज्या ऊसाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये कारखाने 4 आणि 5 महिने या ठिकाणी चालतात। या 4 आणि 5 महिन्यामध्ये तब्बल 3,500 कोटी रुपये हे शेतकऱ्याला 4 आणि 5 महिन्यामध्ये मिळतात। या जिल्ह्यामध्ये 5-6 लाख शेतकरी ऊस करतात, त्या शेतकऱ्यांना 3,500 कोटी रुपये मिळतात। जे जनावर या ठिकाणी म्हशी आहेत, गाई आहेत, अशा लोकांना महिन्याला गोकुळ असेल, स्वाभिमानी असेल, वारणा असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून महिन्याला 225 कोटी रुपये दुधाचे या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याला मिळतात। या 2 व्यवसायाचा आपण विचार केला तर किमान 7,750 कोटी रुपये हे शेतकऱ्याला या 2 व्यवसायातून या ठिकाणी मिळतात। आणि यामुळं हा व्यवसाय टिकला पाहिजे, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे। ज्या पद्धतीनं गोकुळ टिकला तर 4 पैसे आमच्या दूध उत्पादकाला मिळणार आहेत, तसंच राजाराम टिकला तर शेतकऱ्याला 4 पैसे मिळणार आहेत, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका या ठिकाणी। आणि म्हणून ही निवडणूक लढवायचं कारणच एवढं आहे, सहकारात काम करणारी आम्ही मंडळी, आमच्या गावात असणारा हा कारखाना टाचणी पडली तरी आम्हाला कळतं काय चाललंय त्या कारखान्यामध्ये, अशी अवस्था या कारखान्याची आहे। आणि मग आमच्या डोळ्यासमोर ज्या काही गोष्टी घडतायत त्याच्या विरुद्ध अन्यायानं या ठिकाणी लढा देण्याची भूमिका आम्ही सातत्याने या ठिकाणी घेतो। मागच्या 7 वर्षापूर्वी आपण पॅनेल केलं, त्याच्यापूर्वी एकदा निवडणूक या ठिकाणी लढवली, सातत्याने लढा आपण कशासाठी देतोय की हा कारखाना सभासदाच्या मालकीचा झाला पाहिजे, ही भूमिका सातत्याने आपण या ठिकाणी मांडतो। एक माणूस 28 वर्षापूर्वी तज्ज्ञ संचालक म्हणून या ठिकाणी आला, अनेकांच्या पायरीवरून मदत घेऊन हा माणूस या ठिकाणी आत आला आणि या माणसानं हा कारखाना स्वतःचा असल्यासारखं या ठिकाणी ताब्यात घेण्याची भूमिका गेल्या 25-28 वर्षामध्ये केली। ठीक आहे, तुम्ही ताब्यात घेतला, परंतु उत्कर्ष काय केला? सभासदांना तुम्ही किती न्याय दिला? सभासदांना 4 पैसे देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारली का? हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा। परंतु गेल्या 25 वर्षामध्ये सभासदाला कुठलाही न्याय माळी कंपनीने या ठिकाणी दिला नाही। राजाराम कारखान्यामध्ये हे बसले, विकास मात्र भेडक्या कारखान्याचा केला, हे या सगळ्या जिल्ह्याने या ठिकाणी पाहिजे। राजाराम कारखान्याच्या जीवावर
भेडकेळ कारखाना या ठिकाणी उभा राहिला तो भेडकेळ कारखाना ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला सगळ्या बाबतीत पुढे आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणता मग छत्रपती राजाराम कारखाना पुढे नेण्यामध्ये तुमचा हात कोणी बांधला होता का तुमचा हात कोणी बांधला होता का 25 वर्षांमध्ये तुम्ही का नाही चांगल्या गोष्टी या ठिकाणी करू शकला का नाही शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय देऊ शकला हा प्रश्न माझा या ठिकाणी मी राजारामची निवडणुकीची चर्चा करतोय मी राजारामचा 200 रुपये दर कमी का दिला हे विचारतोय पानंदी का केल्या नाहीत हे विचारतोय मयत शेअर ट्रान्सफर तुम्ही का केले नाहीत हे मी विचारण्याचा प्रयत्न करतोय क्या सभासद या ठिकाणी येलूरचे का केले हे मी विचारतोय आणि ते डीवाय पाटीलचं काय झालं हे या ठिकाणी विचार त्याची निवडणूक लागल त्यावेळी तुम्ही तो प्रश्न विचारा त्याची उत्तर या ठिकाणी देऊ परंतु आज दिशाभूल करायचं मूळ प्रश्न आपला स्वतःचा पाप झाकायचं आणि या ठिकाणी दुसऱ्या दिशेला ही निवडणूक घेऊन जाण्याचा प्रयत्न ही मंडळी या ठिकाणी करताना दिसतात गेल्या 1.5 महिना सातत्यानं या निवडणुकीची सुरुवात झाल्यापासून सातत्यानं मी विचारते 200 रुपये तुमचा दर कमी काय याचं उत्तर त्यांच्याकडे नाही ते म्हणतात शेतकऱ्यांची कमी रिकव्हरीचा ऊस आम्ही या ठिकाणी देतो या येतो आणि त्यामुळं हा दर आम्हाला कमी या ठिकाणी द्यावा लागतो ह्यांच्याच कारखान्यामध्ये शियातला शिरोलीतला बावड्यातला चिखलीतला नागाव मधला ऊस जातो तो कमी रिकोरीचा कसा पलीकडे वारणेला गेला की त्याची रिकोरी चांगली लागते हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आणि म्हणून गेल्या 28 वर्षांमध्ये सामान्य सभासदाला हा कारखाना आपला वाटला नाही आपुलकीनं प्रेमानं हा कारखाना माझा आहे असं वातावरण गेल्या 28 वर्षांमध्ये कधी या ठिकाणी वाटलं नाही आणि म्हणून हा कारखाना आपल्याला वाचवायचा असेल तर येणाऱ्या भविष्यकाळात हा कारखाना सभासदाच्या मालकीचा झाला पाहिजे ही भूमिका आपल्याला येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी घ्यावी लागेल आज 600 येलूरचे सभासद आहेत उद्या 2000 येलूरचे सभासद केले तर आम्ही कुणाकडे बघणार आणि कुणाकडे जाणार हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा मला या त्यांच्या पॅनलचा प्रचार करणाऱ्यांना मला प्रश्न विचारायचा ते ऐकत असतील माझं भाषण त्यांना मला प्रश्न विचारायचा येलूरचे 600 सभासद केले आता जीव तोडून तुम्ही त्यांचा प्रचार केला तुमच्या घरात त्यांनी सभासद का केले नाही हा प्रश्न पहिला बाळकांना या ठिकाणी विचार का तुमच्या घरात त्यांनी या ठिकाणी सभासद केले नाही हा प्रश्न त्यांना या ठिकाणी विचारा पायाला भिंगरी लावून तुम्ही त्यांचा ताम्रपट घेऊन या ठिकाणी फिरतात तुमच्यावर विश्वास त्यांचा नव्हता का येलूरचे 600 सभासद या ठिकाणी केले आज शिरोळीमध्ये 900 सभासद आहेत मला वाटते त्यातले 300 सभासद येलूरचे या ठिकाणी आहेत हे वास्तव आपल्याला या ठिकाणी सामोरं या ठिकाणी जावं लागतं आज आम्ही हे सभासद रद्द करण्याचा प्रयत्न केला काही तांत्रिक अडचणी या ठिकाणी आल्या कोर्टाबद्दल मी जाहीरपणे या ठिकाणी बोलणार नाही परंतु आपण निश्चित राहा त्यामध्ये न्याय देवता आपल्या बाजूनं राहील 5 महिन्याची मुदत दिलेली आहे हा निर्णय देखील आपल्या बाजूने पुढच्या काळामध्ये व्हायला या ठिकाणी वेळ लागणार कारण की सगळं खोटं रेकॉर्ड सगळ्या चुकीच्या गोष्टी करून हे सभासद वाढवायचं काम मतदानासाठी सभासद वाढवायचं काम या मंडळीने या ठिकाणी केलं मागच्या वेळी देखील हे 500 सभासद होते मागच्या वेळी अनेक बोगस मतदान या निवडणुकीमध्ये झालं कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल किमान 1000 मत बोगसपणे मागच्या निवडणुकीमध्ये यांनी केली ती आकडेवारी आमच्या लक्षात आम्ही प्रचाराच्या दरम्यान काही सभासदांच्या घरी मयत झाले त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला ते म्हणले साहेब आम्हाला कळालं की आमच्या घरातला वडील आजोबा मयत आहेत त्यांच्या नावानं मागच्या निवडणुकीमध्ये मतदान झालं हे आम्हाला या ठिकाणी कळालं आमची विनंती आहे की आम्हाला आता पुढच्या वेळी आल्यानंतर तुम्ही मयत शेअर्स ट्रान्सफर तर नक्कीच करून द्या परंतु आम्ही दाखला देतो आमच्या नावावर बोगस मतदान होऊ नये एवढी दक्षता आपण या ठिकाणी घ्यावी